हॅलो स्टुडंट, काल आपण संख्यांचे प्रकार पाहिले, त्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या पाहिली. आज आपल्याला पुढचं चॅप्टर पाहायचं आहे, ते आहे अंकाची स्थानिक किंमत. आता अंकाची स्थानिक किंमत कशी पाहायची? तर समजा 6, 2, 8 हे 3 अंकी संख्या जर तुम्हाला दिली आणि यामधील प्रत्येक अंकाची जर तुम्हाला स्थानिक किंमत विचारली, तर ती स्थानिक किंमत तुम्हाला सांगता आली पाहिजे आणि काढता पण आली पाहिजे. ती कशी तर पहा. आता आपण संख्या लिहिली 3 अंकी, किती अंक जरी संख्या असेल तर त्याच्या उजव्या साईडचा जो अंक असतो तो कोणत्या स्थानकावरचा असतो? एकक स्थानकावर. कधीही अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर संख्येच्या उजव्या साईडचा अंक अगोदर पाहायचा. मग आता उजव्या साईडला कोणता अंक आहे? इथे 8, 8, 8. मग 8 हा अंक कोणत्या स्थानी आहे? तर एकक स्थानी आहे. 8 हा कोणत्या स्थानी आहे? एकक. 2 हा अंक दशक स्थानी आहे. 6 हा अंक शतक स्थानी आहे. पहा, तर 8 हा कोणत्या स्थानी अंक आहे? तर एकक. 2 हा दशक स्थानी आहे, तर 6 हा शतक स्थानी आहे. किंवा असेही आपल्याला लिहिता येतं. समजा 6, 2, 8 ही 3 अंकी संख्या दिली तर 8 हा एकक स्थानी ए म्हणजे एकक, द म्हणजे दशक आणि 6 हा शतक स्थानी, श म्हणजे शतक, आपण असेही लिहू शकतो. मग आता ह्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे, तर ती कशी? तर प्रथमतः आपण एकक स्थानची किंमत बघूया. आता एकक स्थानी 8 ही संख्या आहे, तर ह्या 8 ची स्थानिक किंमत किती होईल? 8 ची स्थानिक किंमत, 8 हा एकक स्थानी असल्यामुळे 8 ची स्थानिक किंमत किती होईल? 8च होईल. 2 ची स्थानिक किंमत, 2 ची स्थानिक किंमत किती होईल? 2 हा दशक स्थानी आहे म्हणून 2 दशक म्हणजे 20, म्हणून 2 ची स्थानिक किंमत 20 होईल. आणि 6 ची स्थानिक किंमत, 6 ची स्थानिक किंमत, 6 कोणत्या स्थानकावर आहे? शतक. शतक म्हणजे शे, म्हणून 6 ची स्थानिक किंमत किती होईल? 600. म्हणून यांची मग ही वाचताना संख्या कशी वाचायची? 628 म्हणजे 6 शतक स्थानी आहे म्हणून 600 दशक आणि एकक हे दोन्ही अंक एक मिसळून हे दोन्ही एकदाच वाचायचे आहेत, जसे 628. 3 अंकी, आता आपल्याला 4 अंकी संख्या पाहायची. आपण आता 3 अंकी संख्येची स्थानिक किंमत पाहिली, तर आता आपल्याला अजून 4 अंकी संख्येची किंमत पाहायची आहे. पहा, आता ही संख्या दिली 4, 2, 1, 4. आता या प्रत्येक अंकाच्या स्थानिक, या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला पाहायची आहे. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की संख्येच्या उजव्या साईडचा जो अंक असतो तो एकक स्थानी असतो आणि त्याच्या बाजूचा हा दशक स्थानी असतो. आता हा 2 कोणत्या स्थानिक आहे? तर 2 हा शतक स्थानी आहे. आणि ही 4 अंकी संख्या असल्यामुळे हा जो समोरचा 4 आहे तो कोणत्या स्थानी आहे? सहस्त्र स्थानी आहे. सहस्त्र म्हणजे याला 1000 सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा लिहिताना आपण असेही लिहू शकतो. समजा 4, 2, 1, 4 अंक असेल तर ए, द, श आणि स, स म्हणजे सहस्त्र. आता या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत पाहायची आहे, तर सुरुवातीला एकक स्थानकापासून सुरुवात करायची. 4 ची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत पाहायची अगोदर. तर आता 4
हा चार कोणत्या स्थानी आहे? तर एकक स्थानी आहे, म्हणून याची स्थानिक किंमत चारच होईल. आता एकची स्थानिक किंमत, एक हा कोणत्या स्थानी आहे? तर एक हा दशक स्थानी आहे. एक दशक म्हणजे किती? तर एक दशक म्हणजे 10, म्हणून याची एकची स्थानिक किंमत होईल 10. आता परत पुढचा अंक जो आहे 2, 2 हा कोणत्या स्थानकावर आहे? तर 2 हा शतक स्थानकावर बसलेला आहे, म्हणून या 2 ची स्थानिक किंमत किती होईल? 200. आता त्यापुढे 4 आहे, त्यापुढे 4 हा अंक आहे, मग ह्या 4 ची स्थानिक किंमत किती होईल? या 4 ची स्थानिक किंमत होईल 4000. का? कारण तो 4 हा हजार स्थानी आहे आणि त्याला सहस्त्र, 4 सहस्त्र पण म्हणू शकतो, 4000 पण म्हणू शकतो. ह्या झाल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किंमत, अंकाची स्थानिक किंमत. मग ही संख्या वाचायची कशी? तर 4214. कशी वाचायची? 4214. तर चला मुलांनो, आज तुम्हाला कळाले अंकाची स्थानिक किंमत किती, एक अंकी असो, 2 अंकी असो, 3 अंकी असो का 4 अंकी असो, अशा पद्धतीने तुम्हाला अंकाची स्थानिक किंमत काढायची. तर मी आता असेच तुम्हाला काही संख्या देणार आहे, त्यांची तुम्ही स्थानिक किंमत काढायची आहे. पण नक्की हा होमवर्क करायचा आहे बरं का? तर बघा, 2109. आणि एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, 0 हा कुठल्याही स्थानकावर असो, एककवर असो, दशकवर असो, शतकवर असो, सहस्त्रवर असो का किती कुठल्याही लक्षवर असो, तरी त्याची स्थानिक किंमत किती होईल? 0च होईल, कारण 0 ही संख्या 0च राहते. 6249. तिसरा आहे 1012. चौथा आहे 8252. पाचवा आहे 6940. या 4 अंकी झाल्या. आता इकडे मी तुम्हाला असेच 5 संख्या देते, त्या देते 3 अंकी संख्या, 825. दुसरा आहे 426. तिसरा आहे 314. चौथा आहे 201. आणि पाचवा आहे 819. तर हे जे 10 मी तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत, तर ह्या प्रत्येकांची तुम्हाला स्थानिक किंमत काढायची. आजचा एवढा होमवर्क आहे आणि तो तुम्ही करायचा आहे बरं का?